हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आली आहे अगदी झटपट पाच मिनटात ते पण एक फ्राय हे साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता एक चवीला काहीतरी तोंडी लावायला असं सो मी ते एक बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे काप केलेले आहेत सो चला आपण डायरेक्ट फ्राय करूया ह्याला काहीच नाही लागत हार्डली पाच मिनटात होऊन जातं सो हे मी तेल तापायला ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये त्याच्यात मी आता मसाले टाकणार आहे So, option सो तुम्हाला एक साईड डिश म्हणून एक ऑप्शनल ऑप्शन असं मी एक तुम्हाला सांगितलं आहे प्लीज नक्की ट्राय करा सो so, हे आहे लाल तिखट मसाला टाकला मी हळद टाकली आहे धने पावडर आणि थोडं जिरं पावडर हे तेलामध्ये नीट मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या वासानेच मुलं धावत देतात त्यांना ना नुसतं बॉईल अंड खायला दिलं ना त्यांना अिबात नाही आवडत पण हे असं फ्राय करून दिलं ना एका झटक्यात दोन अंडी खाऊन जातात ते सो so, हे hey, तुम्ही पण तुमच्या मुलांना ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा आता मी ह्याच्यातच मीठ टाकलेलं आहे आणि हे उकळलेले अंडी जे आहेत ते मी आता ह्याच्यात फ्राय करते सो हे आपण एक एक टाकून हळूहळू फ्राय करायचं आहे फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ बघता प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज कंजूसी करू नका यार सस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मला खूप आवडेल माझी सध्या सुरुवात आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सो हे आता फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडने थोडं फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने परतवायचं आहे हे बघा हे असं फ्राय करायला घेतलं ना लगेच मुलांना वास येतो आणि लगेच खायला येतात हे बघा तोंडी साईडला तोंडी लावण्यासाठी एक नंबर डिश आहे खायला पण खूप छान लागतं नुसतं बॉइल्ड एग खाण्यापेक्षा हे नवीन काहीतरी नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा एक एक साईड मी असं परतवून घेते एक एक मिनटं तुम्ही असं एका साईडने एक मिनटं भाजून घ्या दुसऱ्या साईडने एक मिनटं भाजून घ्या सो झालं आपला पाच मिनटात एक फ्राय रेडी होऊन जातो ह्याच्यात तुम्ही गार्निशिंगसाठी अजूनही ऑप्शन करू शकता वरून थोडासा कांदा टॉमॅटो टाकला कर नुसतं असंही खाल्लं तरी खूप छान लागतं काहीही प्रॉब्लेम नाही आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती डिश सो हा माझा एक फ्राय असा रेडी होतो आहे असं परतवायला गेलं की एक तुटलंच त्यामुळे तर हलक्याच हाताने परतवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा परत एकदा सांगते मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या छान छान मागच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रसि प्रतिसाद दिला मला सो so मी एक्सपेक्ट करते की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल सो नाव माय डिश इज रेडी हे बघा किती सुंदर आहे दिसायलाच एवढं छान दिसते तर खायला तुम्ही विचारू नका एक नंबर लागते डिश थँक यू फॉर वॉचिंग